आज एमपीएससी ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय आणि हे आज काही नवीन नाहीये, कारण खूप दिवसांपासून एमपीएससी ने परीक्षा पुढे घेण्याचा धडाका लावलेला आहे. आणि खरं म्हणजे जे विद्यार्थी 5 ते 6 वर्षांपासून राज्यसेवेची किंवा कंबाईनचा पेपरचा अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? म्हणजे हे बघा, हे कुठलंही असतं की कुणीही विद्यार्थी अभ्यास करत म्हणजे ते काहीतरी आशेच्या मारेवरती करत आहे, पण सध्या राज्य सरकारच्या ज्या बाबतीत भूमिका घेत आहे किंवा आरक्षण जे रद्द झालेलं आहे त्यावरती सरकारची जी भूमिका आहे, म्हणजे याला काही सेन्स नाहीये. म्हणजे सरकार कारण देतंय की कोरोनामुळे आम्ही पुढे परीक्षा ढकलल्या आहेत, पण हे लॉजिकच नाही. कारण तुम्हालाही माहित आहे की कोरोना काळ असताना सुद्धा एनडब्ल्यूटीची सुद्धा नीटचे पेपर झाले, जेडब्ल्यूचे पेपर झाले, नेटचे पेपर झाले, यूपीएससीचे पेपर झाले, जेएनयूचे एंट्रन्स एक्झामचे सुद्धा पेपर झाले. म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या सगळ्या पेपरचे एक्झाम होत असताना राज्य सरकारने कोरोनाचं कारण पुढे करणं म्हणजे हे दुर्दैव आहे आपलं सगळ्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं. आणि सगळ्यात मोठा धक्का मला आज बसला, आज आपले पेपर पुढे ढकलले गेलेले आहेत. आपला सगळ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आता जे भविष्य आहे ते भविष्य पूर्णतः अधांतरी आहे. आपल्या भविष्याचं काय होणार आहे याची कल्पना तुम्हालाही नाही आहे, मलाही नाही, आणि अजून सरकारला सुद्धा आत्ता झाली नाही आहे. म्हणून आपण पेशन्स ठेवा आणि तुमचं आणि माझं सगळ्या रागावणं, मी हे म्हणतो की हे रागावणं गरजेचंच आहे, कारण सध्या सरकार खूप चुकीच्या पद्धतीने आणि खूप आपण ज्याला म्हणू अनैतिकरित्या विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम करत आहे. हेच आधी अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबतीत सुद्धा झालं, फार मोठ्या काळानंतर ते आत्ता परीक्षा होते. पण सगळ्यात महत्वाचं एमपीएससी बद्दल सरकारची जी धोरणं आहेत ती धोरणं पूर्णतः चुकीची आहेत. लवकरात लवकर सरकारने पेपर घ्यावी. एक लॉजिक असतं, पेपर घ्या नाही तर नका घेऊ, घ्यायचं तर लवकर घ्या नाही तर घेऊ नका. एक क्लिअरली जे विद्यार्थ्यांना संदेश आहे तो संदेश तरी द्या, म्हणजे आम्हाला आमच्या भविष्याची जी पुढची आमची दिशा आहे ती आमची आम्हाला ठरवता येईल. म्हणून सध्या तरी तुमचा जो आक्रोश आहे तो आक्रोश बाहेर पडू द्या, सरकारला कळू द्या. सरकारला सध्या तुमच्या भावनांची किंमत उरलेली नाही आहे, तुमच्यासाठी तुम्ही सरकारसाठी महत्वपूर्ण नाही आहेत, याचाच संदेश आजच्या या निर्णयातून आलेला आहे. म्हणून व्यक्त व्हा.